येथील अंगणवाडीच्या पोषण आहारात आळ्या सापडल्याची तक्रार मुलांच्या पालकांनी केली आहे. या संदर्भात वरिष्ठांना माहिती दिल्याचं अंगणवाडी सेविकेनं सांगितलंय. एकात्मिक बाल विकास योजना नागरी प्रकल्प मिटमिटा यांच्या वतीनं सुंदरनगर मिटमिटा येथे अंगणवाडी चालू जाते. 2 दिवसांपूर्वी मुलांना देण्यात आलेल्या पोषण आहारात आळ्या आढळून आल्या होत्या. पालकांनी त्याबाबत तक्रारही केली होती. अंगणवाडी सेविका संगीता रामराव गायकवाड यांनीही या वृत्ताला दुजारा देत आहेत. या संदर्भात वरिष्ठांना माहिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. वाटाण्यामध्ये किडे निघाले होते, पण आम्ही जेव्हा बोलायला गेलो तेव्हा मॅडमने सांगितलं की तुमचा अधिकार नाही बोलायचं, आणि तुमच्या मुलाला पण आता अंगणवाडीत घेऊन यायचं नाही म्हणून सांगितलं होतं आम्हाला. आज किती बाया होत्या? बाया भरपूर होत्या, पण आता अंगणवाडी सुटलेली, त्यामुळे आता कोणीच नाही येत. केव्हा निघाली होती? 2-3 दिवसापूर्वी. वाटाण्यामध्ये किडे निघाले होते, तर लाभार्थीच्या आईनं बघितले, तर मी सिडको मॅडमला जाऊन अप्लिकेशन दिली. ठीक आहे, त्यांचं काय म्हणणं आहे सिडकोच्या मॅडमचं? त्या म्हणे आम्ही हे करू म्हणे, त्यांना लगेच त्या आरवाल्याला फोन केला होता, ते म्हटले आम्ही सांगू म्हणे.